नमस्कार। आता आपण इयत्ता 10वीच्या इंग्रजीच्या ब्रिज कोर्स मधली तिसरी आणि शेवटची टेस्ट कशी सोडवायची ते बघणार आहोत। पण त्यापूर्वी जर आपण अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राइब करा। तर चला मग आपला व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्र हो, ही शेवटची तिसरी टेस्ट जी आहे ही पण 20 मार्कांची आहे। यातला पहिला प्रश्न बघा। डिव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट अ सुटेबल टायटल। चार मार्कांचा हा प्रश्न आहे। एका स्टोरीची सुरुवात आपल्याला करून दिलेली आहे। या सुरुवातीचा आधार घेऊन आपल्याला स्टोरी पुढे डिव्हलप करायची आहे। आपण ही स्टोरी आपल्या पद्धतीने डिव्हलप करू शकतो। प्रत्येक मुलगा या प्रश्नाचं उत्तर वेगळ्या पद्धतीने लिहू शकेल। ही स्टोरी प्रत्येकाची वेगवेगळी असू शकेल। तर चला मग आपण आता ही स्टोरी डिव्हलप करूया। आपण स्टोरी तयार केलेली आहे। टायटल दिलेला आहे आपण ऑनेस्टी पेज इन द लॉंग रन। वन्स देअर वॉज अ पुअर बॉय, हिज नेम वॉज दिनेश। ही हॅड नो पेरेंट्स, ही वॉज सो पुअर दॅट ही कुड नॉट अफोर्ड कॉलेज फीज। ही टूक अ जॉब विथ अ फेमस ज्वेलर। वन डे द ओनर ऑफ द ज्वेलरी शॉप decided to test Dinesh's honesty. He left a golden chain on the floor in such a way that Dinesh was sure to notice it. Dinesh was not aware of this honesty test. While sweeping the floor of the shop, he found the golden chain. He simply picked it up and returned it to the owner. The owner was pleased with Dinesh's honesty. He praised him and promoted him as the chief manager of the shop. तर अशा पद्धतीने दिलेल्या सुरुवातीचा आधार घेऊन आपण स्टोरी पुढे डिव्हलप केलेली आहे। आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघू। ऑब्झर्व द पिक्चर अँड राईट डाऊन व्हॉट द चिल्ड्रन आर डुईंग। एक बगीच्यासारखं गार्डन सारखं ठिकाण दिसत आहे आपल्याला आणि मुलं तिथे वेगवेगळे खेळ खेळताना किंवा ऍक्टिव्हिटीज करताना दिसत आहे। आपल्याला जे काही दिसत आहे तेच आपलं ऑब्झर्वेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे। हा प्रश्न 3 मार्कांचा आहे। आपण आपलं ऑब्झर्वेशन लिहिलेलं आहे। द चिल्ड्रन आर डुईंग द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज इन द गार्डन। रीडिंग अ बुक, मेकिंग अ ड्रॉइंग, प्लेइंग फुटबॉल, लुकिंग थ्रू बायनोक्युलर्स, स्विंगिंग ऑन द स्विंग। अशा 5 ऍक्टिव्हिटी आपल्याला करताना या ठिकाणी मुलं दिसत आहेत। क्वेश्चन नंबर 3A, डू एज डायरेक्टेड। 2 मार्कांचा प्रश्न आहे। आयडेंटिफाय अ कोटेशन and an idiomatic expression from the below sentences and write down. खाली 2 वाक्य दिलेली आहेत आपल्याला। त्यातलं कोणतं वाक्य कोटेशन आहे आणि कोणतं वाक्य म्हणजे idiomatic expression आहे ते आपल्याला लिहायचं आहे। बघा, पहिलं वाक्य आहे pull yourself together, ही आहे idiomatic expression। याचा अर्थ होतो to get control of your emotions or actions after being very upset, किंवा आपण असंही म्हणू शकतो टू काम डाऊन अँड बिहेव नॉर्मली आफ्टर अन अपसेटिंग इव्हेंट। दुसरं वाक्य बघा, लिव्ह ऍज इफ यू वेअर टू डाय टुमॉरो। हे जे वाक्य आहे दुसरं, हे कोटेशन आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे हे वाक्य महात्मा गांधींनी म्हटलेलं आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 3B, राईट अ डायलॉग बिटवीन यू अँड युअर मदर अबाउट मेकिंग टी। तुमच्यामध्ये आणि तुमच्या आईमध्ये चहा तयार करण्याशी संबंधित एक डायलॉग आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे। आपण एक डायलॉग तयार केलाय। मदर सेज, आदित्य विल यू मेक टी फॉर मी टुडे। आदित्य सेज, येस मम्मा आय विल मेक इफ यू टेल मी हाऊ टू मेक इट। मदर सेज, ओके बेटा आय विल टेल यू। आदित्य, सो स्वीट ऑफ यू मम्मा। मदर सेज, टेक अ टी पॉट अँड पुट इट ऑन द स्टोव, पुट 2 कप्स ऑफ मिल्क अँड ऍड 2 टेबल स्पून्स ऑफ शुगर अँड टी पावडर इन इट। आदित्य, डन ममा, नाव वॉट नेक्स्ट। मदर सेज, लेट इट बॉइल फॉर सम टाइम, फिल्टर इट अँड सर्व इट, दॅट्स इट। आदित्य सेज, ओ थँक्यू मॉम, युअर टी इज रेडी। मदर सेज, थँक्यू बेटा, सो स्वीट ऑफ यू। तर अशा पद्धतीने आपण हा आई आणि मुलगा यांच्यामधला चहा तयार करण्याशी संबंधित डायलॉग तयार केलेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4A, रीड द पॅसेज केअरफुली
and paraphrase the underlined words or phrases. हा पैसेज वाचायचा आपल्याला आणि ज्या शब्दांना आपण बोल्ड टाइप मध्ये घेतलेले या ठिकाणी एक्झॅजरेशन आणि कन्व्हिन्सिंग या ठिकाणी हे शब्द दिलेले आहेत बघा एक्झॅजरेशन आणि कन्व्हिन्सिंग. पॅराफ्रेज करणं म्हणजे या ठिकाणी या दोन शब्दांच्या ऐवजी दुसरे शब्द आपल्याला ऍड करायचे आहे फक्त अर्थ न बदलू देता. आपण पॅराफ्रेज केले ते वर्ड्स I like the poem for the very reason that anyone else would like it for its humor. I also like the poem because the poet balances the overstatement with seemingly persuasive logic. Exaggeration साठी आपण overstatement हा शब्द टाकलाय आणि convincing साठी persuasive हा शब्द टाकलाय. Question number 4B. Do as directed. सहा मार्कांचा प्रश्न आहे. त्यातला पहिला बघा. If you study regularly, you will get good marks. आणि दुसरं वाक्य आहे त्यातलं they turned the pages which were yellow and crinkly. आणि कमांड आहे कंसात आपल्याला कमांड दिलेली आहे अंडरलाईन द सबऑर्डिनेट क्लॉजेस इन बोथ द सेंटेन्सेस अँड नेम देम. या ठिकाणी आपल्याला सबऑर्डिनेट क्लॉजेसला अंडरलाईन करायचा आहे आणि तो कोणत्या प्रकारचा सबऑर्डिनेट क्लॉज आहे हे लिहायचं आहे. आपण पहिल्या वाक्यात इफ यू स्टडी रेग्युलरली या पार्टला अंडरलाईन केलाय कारण की हा पार्ट क्लॉज आहे आणि याला आपण म्हणतो अन ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. या ठिकाणी कंडिशन दिली आहे की इफ यू स्टडी रेग्युलरली यू विल गेट गुड मार्क्स. अभ्यास जर तो नियमितपणे केला तर तुला चांगले मार्क्स मिळतील म्हणजे अभ्यास नाही केला तर चांगले मार्क्स मिळणार नाही. आणि दुसरं जे वाक्य आहे दे टर्न द पेजेस विच वर एलो अँड क्रिंकली याच्यात विच वर एलो अँड क्रिंकली हा जो भाग आहे याला आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज असं म्हणतो. हा जो क्लॉज आहे विच पासून समोरचा भाग हा पेजेसला ऍक्च्युली डिस्क्राइब करत आहे मॉडिफाय करत आहे. पुढचा प्रश्न घेऊ. मेथिल्डा सॉ सम ब्रासलेट्स चेंज इन टू पॅसिव्ह व्हॉइस. दुसरं वाक्य आहे द स्टोरी वॉज टोल्ड बाय द रायटर चेंज इन टू ऍक्टिव्ह व्हॉइस. पहिलं वाक्य आपल्याला पॅसिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे दुसरं वाक्य आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आपण पहिलं वाक्य कन्व्हर्ट केलं सम ब्रासलेट्स वर सीन बाय मेथिल्डा आणि दुसरं वाक्य केलं द रायटर टोल्ड द स्टोरी. तिसरा आणि शेवटचा प्रश्न या टेस्ट मधला. नंबर वन शी लाईक्स टू सिंग सॉंग्स अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. या पहिल्या वाक्यात आपल्याला इन्फिनिटिव्हला अंडरलाईन करायचं आहे. आपण टू सिंगला अंडरलाईन केलं कारण टू सिंग या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे. दुसरं वाक्य बघा प्लेईंग व्हायोलिन इज द बेस्ट हॉबी अंडरलाईन द जिरंड. या ठिकाणी जिरंडला अंडरलाईन करायचं आहे आपल्याला. या वाक्यात प्लेईंग हा जो शब्द आहे हा जिरंड आहे. तर अशा पद्धतीने आपण इयत्ता दहावीची तिसरी आणि शेवटची टेस्ट ब्रिज कोर्स मधली कशी सोडवायची ते बघितलं. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच परत भेटू आपण आणखी एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.